नमस्कार, मी वैद्य अनघा शशिकांत केणिंगे. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमो, रामाय तस्मै नमः. रामनवमीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी वैद्य अनघा शशिकांत केणिंगे, श्री आयुर्वेद चिकित्सालय कोल्हापूर येथे गेल्या 5 वर्षापासून आयुर्वेद चिकित्सक, पंचकर्मतज्ञ आणि योगतज्ञ म्हणून कार्यरत आहे. याशिवाय विश्वार्पण आयुर्वेद धायरी पुणे आणि नेत्राई हॉस्पिटल सदाशिवपेठ पुणे येथे मानद चिकित्सक म्हणून कार्यरत आहे. आपल्या श्री आयुर्वेद चिकित्सालयामध्ये सर्व व्याधींचं आयुर्वेदिक पद्धतीने निदान करून शास्त्रोक्त पद्धतीने निर्माण केलेल्या औषधींनी चिकित्सा केली जाते. याशिवाय सुवर्णप्राशन संस्कार, गर्भसंस्कार यासारखेही उपक्रम राबवले जातात. आज आपण या डिजिटली प्लॅटफॉर्मवर भेटतोय, चर्चा करतोय, याचं श्रेय मोहनावती विचारधन डिजिटली पॉवर्ड बाय फ्लेमिंगो फ्रेम्स ॲडव्हर्टायझिंग एजन्सी पुणे यांना जातं. सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते, डॉक्टर श्री शिवानंद स्वामी आणि माझे गुरु वैद्य विवेक चांदूरकर यांच्या मार्गदर्शनामुळे, यांच्या मदतीमुळे आज मी तुमच्यासमोर तुमच्यासोबत बोलू शकते. आजचा आपला विषय आहे आयुर्वेद चिकित्सा पद्धती आणि कोरोना. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कोरोनाची आता दुसरी लाट आली आहे. ही लाट लक्षणदृष्ट्या तर महत्त्वाची, मोठी, भयावह आहेच, पण याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये मृत्यूदर जास्त आहे. त्यातच लॉकडाऊन चालू आहे, त्याच्यामुळे बिघडलेली मानसिकता, या सगळ्याचा कुठेतरी आपल्या शरीरावर परिणाम होतो आहे आणि आपण अजून आपली इम्युनिटी खालावत जाते आहे आणि आपण आजारी पडतो आहे. असं होऊ नये, कोरोनाला बळी पडू नये, किंवा कोरोनामध्ये बळी पडलो तरी लवकर बरं होण्यासाठी काय करावं आणि कोरोनातून बरं झाल्यानंतर त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत, किंवा विकनेस राहतो, संधिवात राहतो, काही वेळेला स्किन रॅशेस येतात, रक्ताचे काही विकार होतात, तर ह्या सगळ्यामध्ये काय केलं पाहिजे, या सगळ्यामध्ये आयुर्वेद चिकित्सा पद्धती काय सांगते, ह्याविषयी आज आपण बोलणार आहोत. आपल्या सगळ्यांना हे प्रश्न पडलेच असतील की हा करोना होऊच नये म्हणून काही करता येईल का, बरं झालं तर काय करायला पाहिजे, बरं असिम्प्टोमॅटिक असेल तर काय, सिम्प्टोमॅटिक असेल तर काय. समजा आपला नातेवाईक, आपली जवळची व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाली, मग अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे, कोरोना होऊन गेल्यानंतर काय करायला पाहिजे, असे 1,000 प्रश्न आत्ता भेडसावत असतील. आज आपली सगळ्यांचीच ही परिस्थिती आहे आणि म्हणूनच आपण आज यावर विचार करणार आहोत की आयुर्वेद काय सांगतं. आयुषोवेद हा आयुर्वेद हा म्हणजे आयुष्य कसं जगावं हेच मुळात जाणून घेणं हे आयुर्वेद शास्त्राचं मुख्य ब्रीद आहे. आयुर्वेद म्हणतं स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमनम. म्हणजे काय, तर स्वस्थ व्यक्तीने स्वस्थ राहावं, आपलं स्वास्थ्य टिकवून ठेवावं यासाठी आधी प्रयत्न करावेत आणि त्यातून जर आजार झालेच तर मग आपण त्याच्या चिकित्सेकडे वळू, आणि ह्या सगळ्याचा समग्र विचार आयुर्वेदाने केलेला आहेच. तर ह्या सगळ्यामध्ये आपल्या एक गोष्ट लक्षात येते का की इम्युनिटी हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर झाला आहे. रोगप्रतिकारक क्षमता ही कशी वाढवायची, म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता व्याधी होऊ नये म्हणून तर महत्त्वाची आहेच, पण व्याधी झाल्यानंतर त्यातून बरं व्हावं, मृत्यू होऊ नये, कॉम्प्लिकेशन्स होऊ नये यासाठी पण तितकीच महत्त्वाची आहे. आपली रोगप्रतिकारक क्षमता युजली 2 प्रकारची असते. एक तर सहज, जी जन्मजात आपल्याला मिळते, आपण म्हणतो ना सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, जो फिट आहे तो जगणार, हीच रोगप्रतिकारक क्षमता असते जी की जन्मजात आपल्याकडे असते. आणि दुसरी म्हणजे युक्तिकृत, जी प्रयत्नपूर्वक आपल्याला मिळवावी लागते आणि टिकवावी लागते. मग कशी मिळवायची ही, कशी टिकवायची ही, याविषयी आयुर्वेद काय सांगतो, तर आयुर्वेद जीवनाची 3 सूत्रे सांगतो. म्हणजे काय, 3 गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. एक आपलं आचार रसायन, म्हणजे आपलं डेली रुटीन, ऋतुचर्या, ऋतुमानानुसार, निसर्गाच्या बदलानुसार आपण स्वतःचे असे काही नियम घालून घेणं, त्या पद्धतीने आपलं रुटीन ठेवणं म्हणजे आचार रसायन किंवा दिनचर्या, आपला आहार विहार, आपलं वागणं थोडक्यात. दुसरं शोधन चिकित्सा, पंचकर्म चिकित्सा याचा याच्यामध्ये समावेश होतो. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रसायन. आपण सविस्तरपणे एक एक गोष्टी बघूया. दिनचर्या,
आपलं डेली रुटीन कसं असलं पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या हे रोगप्रतिकारक क्षमता वाढवता येईल, व्याधी होणार नाहीत यासाठी काळजी घेता येईल, यालाच दिनचर्या असं म्हटलं आहे. आयुर्वेद काय म्हणतो, ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत, उठण्यापासून हे सुरू होतं बरं का. अगदी ब्राह्म्य नाही पण सूर्योदयाच्या वेळेला तरी आपण उठूच शकतो. याने काय होईल, कशासाठी उठायचं आहे सूर्योदयाच्या वेळेला. सूर्योदयाच्या वेळेला उठलो की निसर्गाच्या चक्राप्रमाणे आपल्या शरीराचं चक्र होईल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एक एन्व्हायरमेंटल क्लॉक असतं आणि एक बॉडी क्लॉक असतं. या एन्व्हायरमेंटल क्लॉकशी जेव्हा बॉडी क्लॉक जुळतं त्यावेळेला आपण निरोगी राहतो जास्त काळासाठी. शेवटी आपण ह्या निसर्गाचाच एक भाग आहोत आणि जेवढा आपण या निसर्गाशी समरूप राहू तेवढे आपण निरोगी राहतो. तर सकाळी लवकर उठणं, रात्री लवकर किंवा वेळेवर झोपणं हे आवश्यक आहे. आपण तसंही बोलीभाषेत म्हणतो, लवकर उठे लवकर निजे त्यासे आरोग्य धनसंपदा लाभे. मग हे आरोग्य आपल्याला मिळवायचं आहे तर ही गोष्ट करणं आवश्यक आहे. आता असं वाटेल की काही जणांचे प्रोफाईल जॉब प्रोफाईलच असे आहेत की त्याला जागरण करण्याशिवाय पर्याय नाही. शिफ्ट ड्युटी असतात किंवा काही आय टी मधल्या क्षेत्रामध्ये रात्री जागरण करणं आवश्यक आहे. काही विद्यार्थ्यांचा अभ्यास सकाळी लवकर होत नाही, अशांना रात्री जागरण करावं लागतं. मग अशांनी काय करावं, तर याच्यावर एक साधा सोपा उपाय, सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आदल्या रात्री जेवढं जागरण केलं आहे, समजा आपण 4 तास जागरण केलं आहे, तर दुसऱ्या दिवशी सकाळचं जेवण घेण्याच्या आधी त्याचा निम्मा वेळ म्हणजे 2 तास झोप घ्यावी. म्हणजे काय होईल, आपलं पित्त बिघडणार नाही, आपलं पचन बिघडणार नाही, आपल्याला पित्ताचे विकार होणार नाहीत, म्हणजे थोडक्यात आपण निरोगी राहू. वेळेवर जेवण केलं पाहिजे. जेवणामध्ये नेमकं काय घ्यावं असा बऱ्याच जणांना प्रश्न होतो. ड्रायफ्रूट्स घ्यायचे, फळं घ्यायची, पालेभाज्या खायच्या, फळभाज्या खायच्या. याचं साधं सोपं उत्तर असं राहील की आपल्याला उपलब्ध असणारं सकस ताजं अन्न, शक्य झालं तर सेंद्रिय अन्न, आणि नाही शक्य झालं तर जे हे उपलब्ध आहे ते स्वच्छ करून आणि जेव्हा भूक लागली आहे तेव्हा उत्तम प्रकारे शिजवून खाल्लं गेलं पाहिजे. जुनं शिळं पुन्हा फोडणी टाकून गरम करून खाणं हे काही योग्य नाही, याने आजार निर्माण होणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पाणी पिणं. पाणी किती प्यावं, कधी प्यावं याविषयीचे बरेच संभ्रम आपल्या मनात असतात. आयुर्वेद या शास्त्रा याविषयी काय सांगतं, भोजनेच्या अमृतमवारी, म्हणजे जेवण करताना पाणी पिणं हे अमृतासमान आहे. तेव्हा आपण जेव्हा जेवण करतो आहे तेव्हा थोडं थोडं आणि इतर वेळेला जेव्हा तहान लागली आहे तेव्हा एका ठिकाणी बसून पाणी प्यावं. आपण ऐकतोच उभारून पाणी प्यालं मग नळा फुगला. नळा फुगला म्हणजे काय होतं, प्रेशर येतं, लोड येतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट आपण पाणी आतमध्ये जबरदस्ती ढकलतो आणि त्यामुळे मग पोटात दुखणं, अपचन, ॲसिडिटी यासारखे विकार आपल्याला निर्माण व्हायला लागतात. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या आयुर्वेदाने सांगितल्या आहेत, कारण मुळात आयुष्य जगावं कसं हा सांगणारा हा वेद आहे. जेवणामध्ये ताक असावं, तूप असावं, दूध असावं, शक्य झाल्यास भाकरी घ्यावी, ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. फळं, ताजी फळं चावून खाल्ली पाहिजेत. या सगळ्या गोष्टी काय करतात, आपली पचन संस्था चांगली ठेवतात आणि एकदा पचन संस्था चांगली राहिली म्हणजे अग्नी चांगला राहिला की आपलं आरोग्य अबाधित राहतं. आता आपण वळूया पंचकर्म ह्या विषयाकडे. ठीक आहे, आपण खातो आहोत, आपण चांगल्या प्रतीचं खातो आहोत, पण तरीही आपले काही दैनंदिन वागणूक असतील, काही आहारविहार असतील, या सगळ्यामुळे आपल्या शरीरामध्ये दोष साचत राहतात. बरं, काही वेळेला ऋतुमानानुसारसुद्धा त्या त्या दोषांचा प्रकोप होत असतो. जसं आता वसंत ऋतू सुरू आहे तर कफाचा प्रकोप होतो, साधारणपणे शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होतो, पावसाळ्यांच्या दिवसात वर्षा ऋतूमध्ये वाताचा प्रकोप होतो आणि हे नैसर्गिक आहे. आणि म्हणूनच हे जे नैसर्गिक प्रकोप आहेत हे शरीरामध्ये साचून न राहता शरीरातून बाहेर जावं यासाठी आपल्याला आयुर्वेद पंचकर्म सांगतं. म्हणजे पंचकर्म हे फक्त व्याधीच्या चिकित्सेसाठी आहे असं नाही, तर स्वस्थ व्यक्तीनं स्वस्थ राहावं, त्याच्या शरीरातली दोषांची तरतमता बिघडू नये, बॅलन्स बिघडू नये, म्हणून सुद्धा पंचकर्म आवश्यक आहे. रोजचा काही व्यायाम आवश्यक आहे. आता कोरोनासारख्या डिसीजशी लढताना आपल्याला लंग कपॅसिटी चांगली असणं ही प्रायोरिटी आहे. मग याच्यासाठी प्राणायाम याच्यासारखा दुसरा चांगला उपाय नाही. रोज काही वेळेला आपण ओंकार ध्यान केलं तर जशा आपल्या शरीराची शुद्धी होते तशी आपल्या मनाची, आपल्या विचारांची सुद्धा शुद्धी होईल, मन शांत होईल. जेवढं मन शांत असेल तेवढं आपलं शरीरही निरोगी असतं.
म्हणतो ना आपण चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम, चित्ते विषण्णे भुवनम विषण्णम. आपलं चित्त प्रसन्न आहे तर सगळं चांगलं आहे. मन चंगा तो कटोती मे गंगा, तोच प्रकार आहे. आणि हे प्रसन्न राहावं यासाठी ध्यानधारणा किंवा ओंकार ध्यान, प्राणायाम या गोष्टींची आवश्यकता आहे. प्राणायाम म्हणजे काय आहे? प्राणाचा किंवा श्वासाचा एक प्रकारचा व्यायामच आहे. मग हा व्यायाम केल्याने आपल्या फुफ्फुसाला कायमस्वरूपी ती वळण, ती सवय लागून जाते की श्वास घ्यायचा तो रोखून धरायचा आणि सावकाशपणे तो सोडायचा. आपण जेव्हा हा रोखून धरतो तेव्हा मॅक्झिमम ऑस्मोरेग्युलेशन होतं, ऑक्सिजनची देवाणघेवाण होते. बाहेरच्या वातावरणातून आलेल्या वायूमधून आपल्या शरीरातल्या हृदयातल्या रक्तवाहिन्यांमध्ये हा ऑक्सिजन मिसळतो. आणि आत्ता करोनाचा हाच बेसिक प्रॉब्लेम आहे आपला की आपली ऑक्सिजन लेवल कमी होते. आणि त्यामुळे प्राणायाम हा अतिशय महत्त्वाचा आहे. तुमच्या जवळच्या वैद्याला किंवा योगतज्ञांना भेटा. तुमच्यासाठी आवश्यक प्राणायाम कुठला आहे तो समजून घ्या आणि त्या पद्धतीने त्याचा सराव करा. रोजच्या जर तुमल्या आपल्या दिनचर्येमध्ये प्राणायामाचा सराव असेल तर आपल्याला साधारणपणे कुठल्याही प्रकारची ऑक्सिजनची कमतरता जाणवणार नाही, आपली लंग कपॅसिटी चांगली असेल. याबरोबरच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रसायनचिकित्सा. आपण काय करतो? झाडं लावतो. झाडं लावल्यावर फक्त पाणी घालून पुरतं का? नाही, त्याला खतं घालावी लागतात. मग ते बहरतं, त्याला चांगली फुलं येतात, चांगली फळं येतात. खतं घातली नाहीत तर झाडाला फुलं फळं येतच नाहीत असं नाही आहे, पण त्याचं जे बहरण आहे हे त्या खतामुळं वाढतं. अगदी तसंच आयुर्वेद काय म्हणतं की रसायन चिकित्सा द्या. म्हणजे काय होईल? आपलं जे काही अन्न आहे, जे खाल्लं आपण, त्याच्यामुळे जे आपल्या शरीराची प्रकृती तयार झाली, या सगळ्यामध्ये प्रकृती बहरणं, निरोगी राहणं, कायम प्रसन्न आनंदी राहणं यासाठी जी एक वेगळी ताकद आवश्यक आहे ही आपल्याला रसायन देईल. व्यवहारात असणारी चवनप्राश, मकरप्राश, शतावरीकल्प ही रसायनं आपल्याला माहिती आहेत, पण याही पलीकडे जाऊन प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार, प्रत्येकाच्या कामाच्या आणि दिवसाच्या रुटीननुसार काही आवश्यक रसायनं आहेत यांचाही आयुर्वेदामध्ये विचार केलेला आहे. ज्यांना वारंवार आम्लपित्ताचा त्रास होतो अशांसाठी सकाळी अनशापोटी एक चमचा गुलकंद खाणं हे रसायनच आहे. ज्यांना जळजळ होते त्यांच्यासाठी अनशापोटी मोरावळा खाणं हे रसायन आहे. जर कफाचे विकार होत असतील तर कडुलिंबाची एक दोन पानं चघळणं हे रसायनच आहे. याने काय होतं आहे? जे आपले डेली रुटीनमध्ये काही गोष्टी आपण नाही अवॉइड करू शकत, मग अशा वेळेला ते दोष निर्माण होणार. आता एखादा आचारी आहे की जो सतत भट्टीमध्ये गॅसजवळ काम करतो आहे आणि तो म्हणायला लागला की मला पित्ताचा विकार व्हायला नको, तर ते असं शक्य नाही ना. तो त्याला होणारच, पण म्हणून मग त्याने काय काळजी घेतली पाहिजे? तर पित्ताचे विकार कमी व्हावेत यासाठी वारंवार विरेचन शोधन घेतलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने रसायन घेतलं पाहिजे, जेणेकरून त्याचं काम तर चालू राहील पण त्याला विकार होणार नाही. आणि अगदी हाच विचार आपल्याला कोरोनाच्या बाबतीत पण करायचा आहे. आपलं रुटीन कसं आहे, आपण कुठल्या प्रकारचं काम करतो, आपली प्रकृती कशी आहे, आपला जन्म कुठल्या काळात झाला, आत्ता ऋतुमान काय आहे, या सगळ्याचा विचार करून आपल्याला आवश्यक शोधन पंचकर्म कुठलं आणि आपल्याला आवश्यक रसायन कुठलं हे तुम्ही जवळच्या वैद्यांकडून समजून घेतलं पाहिजे आणि ते रोजच्या तुमच्या नित्याच्या आचरणात ठेवलं पाहिजे, जेणेकरून तुमची रोगप्रतिकारक क्षमता उत्तम राहील, म्हणजे तुम्हाला व्याधी होणारच नाही. पुढे जाऊयात आपण. ठीक आहे, आपण काळजी घेतली, सगळं झालं, पण हा संसर्गजन्य व्याधी आहे, मग हा संसर्गातून पसरूच शकतो. आपली जरी इम्युनिटी चांगली आहे तरी हा होणारच नाही असं काय नाही आहे, हा होणार बरोबर आहे. पण मग झाल्यावर काय करायचं? झाल्यानंतरही दोन कॅटेगरी येत आहेत, काही सिम्प्टोमॅटिक पेशंट आहेत, काही असिम्प्टोमॅटिक पेशंट्स आहेत. मग अशा वेळेला काय करायचं? जे असिम्प्टोमॅटिक पेशंट्स आहेत यांनी जे काही आपलं नैमित्तिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असणारं पंचकर्म, रसायन हे घेतलं पाहिजे. आपला आहार विहार व्यवस्थित ठेवला पाहिजे, झोप व्यवस्थित घेतली पाहिजे. आणि या सगळ्याबरोबर जशी आपण आपल्या शरीराची स्वच्छता ठेवतो आहे, सतत सॅनिटायझर वापरतो आहे, हात स्वच्छ धुतो आहे, मास्क लावतो आहे, आपल्या आसपास डेटॉलने सगळं स्वच्छ करतो आहे, त्याचप्रमाणे वातावरणही शुद्ध राहील याचा विचार केला पाहिजे. आता वातावरणाची शुद्धी हा काय प्रकार आहे? युजुअली ओटीमध्ये, म्हणजे जिथे ऑपरेशन्स होतात, ऑपरेशन थिएटर ओटी म्हणजे, तिथे फ्युमिगेशन केलं जातं. हे फ्युमिगेशन म्हणजे काय आहे? त्या सगळ्या रूममध्ये एक प्रकारचं डिसइन्फेक्शन केलं जातं, जेणेकरून ऑपरेशन होत असलेल्या पेशंटला कुठल्याही प्रकारचं एअरबॉर्न इन्फेक्शन होऊ नये.
आता कोरोना हा ड्रॉपलेट्समार्फत येतो आहे, म्हणजे हे एक प्रकारचं एअरबॉर्न इन्फेक्शन आहे. मग ही हवा शुद्ध असणं हे तितकंच गरजेचं नाही आहे का? मग यासाठी आपल्याला काय करता येईल? यासाठी आयुर्वेदामध्ये धूपन नावाची एक सुंदर गोष्ट सांगितलेली आहे. काय करायचं आहे? गुगुळ घ्यायचं आहे, राळ घ्यायचं आहे, हळद, कडुलिंबाची पानं अगदी सहज उपलब्ध असतं हे सगळं आपल्या आजूबाजूला. दिवसातून 2 वेळेला त्याच्यामध्ये थोडासा कापूर घालायचा आहे, शक्य झाला तर भीमसेनी कापूर, पण नसेलच तर आपण आपला सेंद्रिय कापूरही वापरू शकतो. हे थोडंसं जाळायचं आहे. आपण युजुअली नाही का 7 वाजता दिवा लावतो, कापूर आरती करतो, हे कशासाठी? एरंडेल तेलाचा किंवा तिळतेलाचा दिवा, त्याची ज्योत, त्यातून निघणारी वाफ, किंवा आपण जी उदबत्ती लावतो, जो धूप लावतो, यातून निघणारे जे काही वाफ आहेत, जे धुलीकण आहेत, हे काय करतात? सगळ्या वातावरणात पसरतात. सुगंध तर देतातच, पण त्याबरोबर ते वातावरणाला शुद्धही करतात. आणि हेच आपल्याला करायचं आहे. कोरोनामध्ये आपल्या शारीरिक मानसिक स्वच्छतेबरोबर आपलं वातावरणही शुद्ध राहील, प्रसन्न राहील, याची काळजी घ्यायची. दुसरा पार्ट येतो सिम्प्टोमॅटिक पेशंट्सचा. सिम्प्टोमॅटिक पेशंट्समध्ये जसे सिम्प्टम्स आहेत त्यानुसार चिकित्सा केली पाहिजे, हे अगदीच बरोबर आहे. पण यातही काय होतं आहे, काही पेशंट सिव्हिअर आहेत आणि काही माइल्ड सिम्प्टम्स असणारे आहेत. मग माइल्ड सिम्प्टम्स असणारे यांनी काय करायला पाहिजे? तर यांनी एकतर जवळच्या आयुर्वेद तज्ज्ञाला भेटलं पाहिजे, त्याची प्रकृती परीक्षा समजून घेतली पाहिजे, कुठली लक्षणं आहेत त्यानुसार आयुर्वेदीय निदान पद्धतीने निदान करून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार चिकित्सा केली पाहिजे. पण या सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आपल्याला जेव्हा कोरोना होतं तेव्हा जनरल असणारे सिम्प्टम्स काय आहेत? ताप येतो, चव जाणवत नाही, काहींना उलट्या होतात, जुलाब होतात, म्हणजे स्टमक अपसेट होतो थोडक्यात. मग ह्या सगळ्यासाठी काय सांगितलं आहे आयुर्वेदाने? तर ज्वर आदौ लंघनम करूयात. म्हणजे सगळ्यात आधी काय करा, तर आपलं जेवण कमी करा. भूक लागतच नसते, ह्या आपल्याला नैसर्गिक प्रकृती आहेत. भूक लागणं, तहान लागणं, झोप येणं, आणि त्याचा आपण सिग्नल कॅच केला पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त निरोगी राहू शकतो. तसंच आहे हे की जेव्हा माइल्ड सिम्प्टम्स आहेत अशा वेळेला सगळ्यात आधी काय करा, तर जेवण कमी करा किंवा पचायला हलका आहार द्या. जेव्हा भूक लागते आहे तेव्हाच आणि तेवढंच जेवण घ्या. मुगाचं कढण, भाताची पेज, भाकरी, फळभाजी, ताज्या फळांचा रस किंवा ताजी फळं चावून खाणं, यासारखे उपचार आपण करू शकतो. यासोबतच जी आवश्यक असेल अशी औषधी चिकित्साही घ्या, जेणेकरून आपल्या औषधी चिकित्सांचा शरीरावर परिणाम होण्यासाठी आपल्या शरीरातल्या अग्नीला जास्तीत जास्त बळ मिळेल. जर आपण अन्नाचाच ओव्हरलोड केला तर अन्नच पचायला वेळ लागणार आहे, मग ती औषधं कधी पचणार आणि मग आपल्याला रिझल्ट कधी येणार, असं होऊ नये. म्हणून सगळ्यात आधी लंघन करा, कमीत कमी आहार घ्या. आपले उपास असतात, आपण 15 दिवसातून एकदा उपास करतो, ह्याचा मागे हाच शास्त्रीय दृष्टिकोन आहे की शरीराला विश्रांती मिळावी, पोटाला विश्रांती मिळावी, जे काही आधीचं न पचलेलं आहे ते पचलं जावं आणि व्याधींची निर्मिती होऊ नये. कारण काय होतं, जेव्हा अन्न पचत नाही ना त्यावेळेला ते तसंच पडून राहतं आणि त्याचा एक विषकर भाग तयार होतो, ज्याला आम अशी संज्ञा आयुर्वेदाने दिलेली आहे. आम म्हणजे न पचलेला असा आहार रस की ज्याच्यापासून आपलं शरीर बनणार असतं पुढे. आपण जे खातो त्याने आपलं शरीर बनतं, तसंच आपला आजारही बनतो, हे कुठेतरी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हणून त्या पद्धतीने आपला आहार विहार असणं हे आवश्यक आहे. थोडक्यासा हलका, जितका सहन होतो तसा, तुमच्या प्रकृतीनुसार, वयानुसार व्यायाम केला पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे, व्यवस्थित झोप घेतली पाहिजे, उकळून गार केलेलं पाणी पिलं पाहिजे, जेवढी तहान आहे तेवढंच पाणी पिलं पाहिजे. काय होतं, बऱ्याचदा आपण असा विचार करतो की पाणी खूप पिलं पाहिजे, पाणी शरीरासाठी आवश्यक आहे. बरोबर आहे, ते चुकीचं आहे असं नाही, पण ते सगळ्याच वेळी लागू होतं असंही नाही. त्यामुळे जेव्हा तहान आहे तेव्हा पाणी पिणं हे आपल्याला जास्त सोयीस्कर आणि इष्ट ठरेल. आणि जेव्हा आपण सिम्प्टोमॅटिक आहोत किंवा इतर कुठल्याही ह्याच्यामध्ये, थोडंसं तूप हे रोजच्या रोज घेणं फार आवश्यक आहे. आपण असं म्हणतो जेवण करताना, लहानपणी म्हटलं असेल, वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म,
उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म। आपण हे जे काही जेवतो आहोत तो एक यज्ञकर्म आहे, आणि जसा यज्ञकर्मामध्ये कुठल्याही आधी हवी द्यायला लागतो आणि तो तुपाचा दिला जातो जेणेकरून त्याला इंधन मिळावं आणि तो अग्नी पेटता राहो, तो यज्ञ कंटिन्युअस चालू राहो। सेम थिंग आपल्या पोटामध्ये जठराग्नीमध्ये, तो आपण जे काही जेवण करतो आहोत त्याचं पचन व्हावं आणि हा पोटाचा जो यज्ञ आहे आपला हा सुरळीतपणे चालू राहावा यासाठी तूप घेणं अतिशय आवश्यक आहे। शक्य झालं तर देशी गाईचं किंवा घरी काढलेलं साजूक तूप हे आपल्या रोजच्या जेवणामध्ये असणं हे आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे। आता आपण वळूया सिव्हिअर सिम्पटम्सकडे। सिव्हिअर सिम्पटम्समध्ये काय करायचं? आपली खूप हडबड होते, ॲडमिशन्स होतं, आय सी यूमध्ये ॲडमिट केलेला असतो पेशंट, अशा वेळेला 17 प्रश्न पडतात, मनामध्ये भीती वाटते। सगळ्यात आधी काय करायचं असेल तर घाबरायचं नाही। का? विषादो रोगवर्धनानं, आपण म्हणतो ना भीत्या पाती पाठी ब्रह्मराक्षस। आपण घाबरलो की निश्चितपणे आपला आजार वाढणार आहे आणि आपल्या भीती हीच आपल्या कोरोनाची ताकद ठरणार आहे। तेव्हा सगळ्यात आधी मनातून भीती काढून टाका, काहीही होत नाही। आपण जर योग्य पद्धतीने ज्यांच्याकडे चिकित्सा घेत आहोत त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून चिकित्सा घेतली तर आपण कोरोनामधून पूर्णपणे बरे होऊ शकतो। त्यामुळे घाबरून जाऊ नका, आपल्या जवळच्या वैद्याशी संपर्क साधा। आयुर्वेदामध्ये सुवर्णकल्प, काही मात्रा, पोट्टली, हेमगर्भ पोट्टली, श्वासकास चिंतामणी, सुवर्णसूतशिखर रस, अशा काही मात्रा, अशी काही औषधं सांगितलेली आहेत की जी इमर्जन्सीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतात। इतर औषधांबरोबरच आपण आयुर्वेदीय ह्या औषधांचाही लाभ घेऊ शकतो, विचार करू शकतो। या औषधांचा विचार करा, आपल्या जवळच्या वैद्यांना भेटा, मृदुशोधन घ्या, जेणेकरून करोनाचे जे काही बॅक्टेरिया आपल्या फुफ्फुसामध्ये अडकले आहेत ते शरीरातून बाहेर टाकले जातील, ते शरीरात साचून राहणार नाहीत। याने काय होईल? आपल्या शरीरामधली ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी वाढेल, रक्ताच्या गुठळ्या होणं, उलट्या होणं, जुलाब होणं, हा सगळा प्रकार कुठेतरी थांबवायला मदत होईल। स्टमक अपसेट जो काही होतो हा बिघडलेल्या अग्नीमुळे होतो, आणि अग्नी हीच आयुर्वेदाची मूळ संज्ञा आहे आणि मूळ तत्व आहे, त्याच्यावरच काम होतं। आधी आमाचं दीपन, अग्नीचं दीपन, आमाचं पाचन आणि मग औषधी चिकित्सा, असंच आयुर्वेदाचं सूत्र आहे। आणि त्यामुळे अशा प्रकारच्या कंडिशन्समध्ये, सिव्हिअर कंडिशन्समध्ये सुद्धा आयुर्वेदाचा तुम्हाला फायदा होऊ शकतो। सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का? ह्या कोविडच्या काळामध्ये आपण 14 दिवस क्वारंटाईन असतो, आपल्याकडे प्रचंड वेळ आहे, तेव्हा मनाला स्थिर करणं, स्वतःला वेळ देणं हे आपण नक्कीच करू शकतो। मग मनाच्या शांतीसाठी आपल्याला आवडत असलेली साधना करणं, काही ध्यानसाधना असेल किंवा एखाद्याला चित्र काढणं आवडत असेल, संगीत साधना आवडत असेल, कुठल्याही प्रकारे आपल्या मनाला चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये जर गुंतवून ठेवलं तर आपली ताकद वाढते। मानसिक ताकद वाढली की शारीरिक ताकदही वाढते आणि परिणामी कोरोनाची ताकद कमी होते। फक्त कोरोना पॉझिटिव्ह व्हायचं नाही आहे, आपल्याला मनाने पॉझिटिव्ह व्हायचं आहे जेणेकरून आपण कोरोनावर मात करू शकू। आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न येतो की ज्यांना कोरोना झालेला आहे असे आपले आप्तेष्ट असतात पण आपल्याला तो झालेला नसतो, किंवा काही वेळा माइल्ड सिम्पटम असतात। सगळ्यात आधी तर काय करायचं आहे? आपल्याला टेस्ट करून घ्यायचे। आपल्या घरातलं किंवा आपल्या जवळचं ज्याच्या आपण डिरेक्टली संपर्कात आलो आहोत असं जर कोविड पॉझिटिव्ह कोणी असेल तर आधी आपल्या तपासण्या करून घ्या, म्हणजे तुम्हाला हे क्लिअर होईल आपल्याला कोरोना आहे किंवा नाही। कुठल्याही प्रकारच्या भीतीमध्ये जर तुम्ही जगत राहिलात आणि प्रयोग करत राहिलात तर ते शरीराला जास्त हानी देईल, आणि जर तुम्ही टेस्ट केलीच नाही तर कदाचित वेळ निघून जाण्याचाही धोका संभवतो। त्याच्यामुळे वेळेवर पहिल्यांदा टेस्ट करून घ्या। टेस्ट करून घेतली, तुम्हाला लक्षात आलं की हा ट्रान्सफरेबल आहे, नाही आहे, आपण नेमक्या कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो, मग त्यानुसार आपली दिनचर्या, आपलं रुटीन चालू ठेवणं आवश्यक आहे। सकाळी लवकर उठणं, थोडंसं ओंकार ध्यान करणं, प्राणायाम करणं, यामध्ये आपण कपालभाती, भस्त्रिका, भ्रामरी या सगळ्यांचा विचार तर करू शकतोच, पण सगळ्यांना कुठलाही त्रास न देणारा अगदी सहज सोपा प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम। डाव्या नागपुडीने श्वास घ्या, श्वास थोडासा रोखून धरा आणि उजव्या नागपुडीने सोडून द्या, उजवीने पुन्हा घ्या, थोडा काळ तो रोखून धरा आणि डावीने सोडा। हा अगदी सहज कोणालाही करता येण्यासारखा अनुलोम विलोम प्राणायाम आहे की ज्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही।
तेव्हा आपण सर्वांनी तो करणं सुरू करावं. जेवणावर नियंत्रण ठेवावं. जेवणाच्या वेळा शक्यतो सूर्योदयाच्या वेळेनुसार, म्हणजे सकाळी 12:00 आत सकाळचं जेवण, संध्याकाळी साधारण 7:30-7:30 आसपास संध्याकाळचं जेवण हे करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून काय होईल, आपल्या पचनाला वेळ मिळेल, मग आजार बळावणार नाही. जर अग्नी चांगला असेल तर आपला आजार बळावत नाही. आणि म्हणून आपलं रोजचं रुटीन हे व्यवस्थित असणं फार आवश्यक आहे. जागरण होऊ देऊ नका, शक्यतो दिवसा झोपू नका. अगदीच काही अपरिहार्य कारणाने जागरण झालीच तर काउंटरॅक्ट करा, पण दिनचर्या आपली चांगली ठेवण्याचा, सात्विक ठेवण्याचा, सकस ताजा अन्न खाण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जवळच्या वैद्यांशी संपर्क करा, त्यांना तुम्हाला असणारी लक्षणं सांगा आणि योग्य ती औषधी चिकित्सा, पंचकर्म चिकित्सा करून घ्या. याशिवाय एखादं रसायन सुरू करा. च्यवनप्राश तर आपण चालू करूच शकतो. च्यवनप्राश हे विटॅमिन सी रिच असं रसायन आहे की ज्याच्यातून आपल्याला सहज ताकद मिळू शकते आणि अगदी थोड्या थोड्या प्रमाणात हे घेऊ शकतो आपण. अशीच काही औषधं आहेत की जी आपल्या आसपास सहज उपलब्ध आहेत. आपण अशा औषधांचा आज थोडासा विचार करूया की जी आपल्या जवळ सहज उपलब्ध आहेत आणि ज्याचा कोरोनामध्ये आपल्याला सहज विचार करता येईल. मी आपल्यासाठी काही औषधं इथे आणली आहेत. ही आहे गुडूची. गुळवेल म्हणून आपण साध्या बोलीभाषेत हिला ओळखतो. युजुअली कडुलिंबाच्या झाडावर ही आपल्या आसपास आपल्याला दिसते. हिचा पर्यायच मुळी रसायनी म्हणून सांगितलं आहे. ही रसायन कर्म करते, म्हणजे नेमकं काय करते, सेल्युलर लेवलला जाते, मॉलिक्युलर लेवलला जाते, तिथलं पचन सुधारते आणि शरीराला ताकद देते. गुडूची कटुकातिकता स्वादुपाकार रसायनी संग्राहिणी कषायष्णा लघवी बल्या अग्निदीपनी असं याचं वर्णन ग्रंथामध्ये केलेलं आहे. म्हणजे ही बल देते, ही अग्नीचं दीपन करते, पचन क्षमता वाढवते आपली. म्हणजे करोनामध्ये जो काही आपला स्टमक अपसेट आहे, आपल्याला उलट्या होत आहेत, जुलाब होत आहे, यामध्ये ही अतिशय उपयुक्त आहे. बरं, ज्याला करोना झाला नाही आहे अशी व्यक्तीसुद्धा याचं सेवन करू शकतात. आणि जे करोनामधून बाहेर पडले अशांना रक्ताच्या गुठळ्या होऊ नयेत, श्वसनाचा त्रास होऊ नये, न्यूमोनिया शिल्लक राहू नये म्हणूनही ह्या रसायनाचा उपयोग करता येतो. हे वापरायचं कसं आहे, हे गुडूचीचं जे कांड असतं, हा एवढा भाग गुडूचीचं खोड, याला कांड म्हणतात. हे घ्यायचं, याची साल काढायची. साधारण एक बोटभर कांड आपल्याला पुरेसं आहे. साल काढायची, ठेचायचं, याची सुतसुतं निघतात. 4 कप पाणी घालायचं, त्याचा उकळून आटवून चहा करतो तसा चहा काढा करायचा आणि 1 कप शिल्लक ठेवायचा, गाळायचा आणि तो ताजा ताजा प्यायचा. याने तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग राहील. आणि जर का कोरोना झाला असेल तरीही तुम्हाला हे फायद्याचं आहे, आणि कोरोना होऊन गेला असेल तरी पुन्हा आरोग्य प्राप्त करण्यासाठी याच्यासारखं दुसरं औषध नाही. जर तुम्हाला हे शक्य नसेल, तुमच्या आसपास नसेल, तर गुडूची सत्व, गुडूचीचा काढा अशा पद्धतीने मार्केटमध्ये हे अवेलेबल आहे. तुमच्या जवळच्या वैद्यांशी संपर्क करा, ते निश्चितच तुम्हाला याबद्दलची माहिती देऊ शकतील. ती माहिती करून घ्या आणि सुरू करा. यासारखाच अजून एक महत्त्वाचं औषध जे आपल्या आसपास सहज असतं, अगदी आपल्याला लहानपणापासून माहीत असणारं, कडुलिंब. लिंबोणीच्या झाडामागे असं ऐकतच आपण लहानाचे मोठे झालो आहोत. तर हे कडुलिंब, कडुलिंब हे सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यासाठी आहे की हे खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजन देतं. अशी काही झाडं आहेत, युजुअली काय होतं, झाडं दिवसा ऑक्सिजन सोडतात आणि रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात, असं त्यांचं फोटोसिंथेसिसचे सायकल असते. पण कडुलिंब हे असं झाड आहे की जे दिवसांहोय रात्रीसुद्धा ऑक्सिजन सोडतं. त्याच्यामुळे हे तुमच्या आसपास असलं की ऑक्सिजनची कमतरता तुम्हाला असणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कडुलिंबाची पानं ही श्रेष्ठ कफग्न आहेत. कोरोनामध्ये होतो आपल्याला कफ, हा कफ दूर करण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे एक चांगलं ब्लड प्युरिफायर आहे. म्हणजे कोरोनामध्ये काय होतो आहे, आज सगळ्यात मोठं कॉम्प्लिकेशन काय आहे, रक्ताची दृष्टी, क्लॉट्स तयार होणं, आपल्याला प्लाझ्मा द्यायला लागतो आहे, ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतं आहे. ह्याचं जर आपण सेवन करत राहिलो तर आपलं रक्त नियमितपणे शुद्ध होत राहील. अगदी याची पानं आपण 2 चघळू शकतो, याचा रस काढू शकतो, याची चटणी करून वापरू शकतो. अगदी तुम्हाला ज्या फॉर्ममध्ये आवडेल त्या फॉर्ममध्ये आपण कडुलिंब घेऊ शकतो. अगदी 2 पानं रोज सकाळी चघळणं हे सुद्धा आपल्याला फायद्याचं ठरू शकतं. ज्यांना हृदरोग झालेला आहे आणि ज्यांना डायबिटीस आहे अशांमध्ये हे संजीवनी आहे. म्हणजे हा डायबिटीस पण कमी करेल, तुमच्या हृदरोगावर पण काम करेल,
तुमचा बीपी कमी करणं, कंट्रोलमध्ये ठेवणं यावर तर मदत करेल, आणि शिवाय अशात कॉम्प्लिकेटेड जर करोना झाला असेल तर हे तुमची सर्वतोपरी मदत करणार आहे. जर एखादा आय सी यू बेड रिडन पेशंट आहे तर तुम्ही याचा रस काढून 2-4 थेंब त्याच्या जिभेवर आरामात सोडू शकता, किंवा रायस ट्यूब असेल तर त्यात तुम्ही फीड करू शकता. याची 1 चमचा मात्रासुद्धा पुरेशी आहे, इतकं हे सुंदर औषध आहे. याशिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळस. आपल्या प्रत्येकाच्या परसात असणारी गोष्ट, अगदी आपल्याला सहज उपलब्ध असणारी गोष्ट. तुळस हाही ऑक्सिजनचा सगळ्यात मोठा स्रोत आहे. ज्यांच्याजवळ तुळस आहे त्यांना ऑक्सिजनची कमतरता होणार नाही. याची 2 पानं ही ऑक्सिजन रिच असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही ज्वरघ्न आहे. म्हणजे कोविडमध्ये जी काही आपल्याला लक्षणं आहेत, ताप येतं, पचन होत नाही, चव लागत नाही, डोकं दुखतं, गळून गेल्यासारखं वाटतं, या सगळ्यावर तुळस हा एक अतिशय चांगला असा उपाय आहे. आपण याची पानं चघळून खाऊ शकतो, याचा काढा करून घेऊ शकतो, किंवा तुळशीच्या बिया पाण्यामध्ये टाकून भिजवून त्या खाऊ शकतो. तुम्हाला ज्या पद्धतीने तुळस घेता येणार असेल त्या पद्धतीने तुम्ही ही घेतलीत तरी चालेल. अगदी चहातसुद्धा 2 पानं टाकून तुम्ही ही घेऊ शकता. रेड लेबलची ॲड आहे त्याच्यामध्ये तुळसी, विचारतो ना तो, कोण तुळसी, ही तुळसी जी तुमचं आरोग्य अबाधित ठेवणार आहे. कुठलेही विकार झालेच तर त्यातून बरं होण्यासाठी तुम्हाला अतिशय वरदानात्मक सिद्ध होणार आहे. याशिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद, हळकुंड. आपल्या घरात अगदी सहज हळद उपलब्ध आहे. आत्ता आपण गोल्डन मिल्क बघतो आहे, टर्मरिक लाटे बघतो आहे, आयुषने पण याला रेकमेंड केलं आहे. आपल्याला एक गोष्ट लक्षात आली आहे का, की हळद ही अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आहे, आणि म्हणूनच वर्षानुवर्ष ही आपल्या स्वयंपाकात आहे. आपण रोजच्या अन्नात हिला खातो. घरी भाजी चिरताना कट झालं तर आई पटकन घेते, हळद लावते, कुठे भाजलं काही लागलं पटकन आपण हळद लावतो. का? तर ही अँटीबॅक्टेरियल आहे, अँटीव्हायरल आहे, अँटीऑक्सिडंट आहे. हे सगळे गुणधर्म या हळदीमध्ये आहेत. हळद अशी पण आपण जेवणात फोडणीमध्ये वापरतोच, किंवा हळद आपण हळद मधाच्या चाटण स्वरूपात घेऊ शकतो, हळदीचं दूध घेऊ शकतो. बाजारामध्ये हरिद्रा खंडबाग नावाचे आयुर्वेदी औषधी असते, पण ती वैद्याच्या सल्ल्याने घ्या, कारण हळद ही अतिशय उष्ण आहे. तेव्हा आपली प्रकृती उष्ण असेल तर ती त्रास देऊ शकते. तेव्हा ती कुठल्या मात्रेत घ्यायची, कशी घ्यायची आणि कुठल्या फॉर्ममध्ये घ्यायची हे आपल्या जवळच्या वैद्याकडून समजून घ्या आणि मग सुरू करा. तोपर्यंत तुमच्या जेवणामध्ये, तुमच्या दुधामध्ये हळदीला स्थान असू द्या. अजून एक आपल्याकडे सहज उपलब्ध असणारं द्रव्य म्हणजे ज्येष्ठमध. लहानपणी ज्येष्ठमधाच्या काड्या आपण चघळल्या असतील. आपल्याला माहिती आहे अजूनही जे गायक वगैरे असतात ते घसा चांगला राहावा म्हणून ज्येष्ठमध चघळतात. मग करोनामध्ये हे एक अतिशय चांगलं औषध आहे हे आपल्या लक्षात आलं आहे का? ज्येष्ठमध आपण असाच चघळून खाल्ला, किंवा गरम पाणी घेतलं, त्याच्यामध्ये 1-2 चमचे ज्येष्ठमधाची पावडर टाकली, ते घोटघोट चहासारखं पिलं घसा शेकत, तर आपल्या घशातली खवखव कमी होणार आहे. जो काही कफ जमा होतो आहे तो सुटून मोकळा होऊन बाहेर पडण्याला मदत होणार आहे. म्हणजे कोरोनाचा जीवाणू विषाणू आपल्या घशामध्ये लॉज होऊ नये यासाठी हे रामबाण उपाय आहे. आणि जरी झालाच तरी ते आपल्या शरीरातून बाहेर टाकेल, आपल्याला बरं करेल. खोकून खोकून घशामध्ये जी जखमा होतात ज्याला व्रण असं म्हटलं जातं, ही श्रेष्ठ व्रणघ्न आहे. व्रणरोपण करते, म्हणजे काय करते, जो खवखवतो आहे घसा आपला त्याला बरं करते. ही खवखव कशामुळे, चेहऱ्यामध्ये तुम्ही बघितलं असेल कधी कधी खूप खोकला झाला की आपण जीभ बाहेर काढतो आणि बघतो घसा, घशात फोड आलेत का. तर हे जे फोड असतात हे खूप जास्त उबळ येऊन घासून घासून आलेले असतात, कव बाहेर पडून आलेले असतात. तर हा ज्येष्ठमध सहज कफ बाहेर काढेल, आपल्याला फोड येणार नाहीत. आणि जरी आले असतील तरी ते भरून जातील, आपल्या चेहऱ्या आपल्या घशाला एक प्रकारचं मॉइश्चर मिळून जाईल. आपल्या सगळ्यांकडे सहज उपलब्ध आलं, आपल्या रोजच्या जेवणात आलं. लसणाची पेस्ट तर आपण वापरतोच, पण आलं हे एक श्रेष्ठ अग्निदीपक आहे, पाचक आहे. म्हणजे जरी आपल्या शरीरामध्ये अपचित आहार रस पडला असेल तरी आल्यामुळे तो पचला जाणार आहे. आल्याचं पाचक, आल्याचे गोळ्या मार्केटमध्ये मिळतात, तुम्ही वापरत आहे. आलं खिसून तोंडात टाकलं तरी चालतं. आलं चहामध्ये घालून आपण घेऊ शकतो, अगदी कुठल्याही फॉर्ममध्ये आल्याचा रस काढून घेऊ शकतो. 1/2 चमचा आल्याचा रस, 1 चमचाभर मध एकत्र करून चाटण घेतलं तरी खोकला जाणार आहे. आपण व्यवहारात म्हणतो सुंठे वाचून खोकला गेला, सुंठ ही आल्याचीच बनते. आलं किंवा सुंठ हे दोन्हीही करोनामध्ये अतिशय उपयुक्त अशा औषधी आहेत. याशिवाय
सहज उपलब्ध असणारा गवती चहा। गवती चहा हा उत्तम इम्युनिटी बूस्टर आहे, कुठल्याही प्रकारच्या जखमा भरून काढणारा आहे। ह्याला अरोमॅटिक प्लांट असं म्हटलं जातं किंवा लेमन ग्रास असं आपण म्हणतो। आपल्या चहाला हा सुगंध देतोच, पण आपला ताप कमी करतो, आपलं पचन सुधारतो। आणि ह्यासाठी आपल्या चहामध्ये थोडासा गवती चहा रोजचा असला की आपलं काम झालं। जर कोणी चहा घेत नसेल तर गवती चहा, तुळस, आलं यांचा थोडासा खडीसाखर टाकून, बडीशेप टाकून आपण काढा करून घेतला तरीही आपण कोरोनामध्ये होणाऱ्या त्रासांपासून मुक्तता मिळवू शकतो। सर्दी कमी होईल आपली, ताप कमी होईल, आपल्या जिभेला चव येईल, आपलं पचन सुधारेल। जर आपल्या पोटाच्या तक्रारी असतील तर त्याही मध्ये आपल्याला गवती चहा मदत करेल। याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं द्रव्य आवळा, मोरावळ्या स्वरूपात आपण याला पाहतो। आता कोरोनामध्ये काय आहे, व्हिटॅमिन सी हे अतिशय महत्त्वाचं आहे। का? कारण ते रोगप्रतिकारक क्षमता वाढवतं आणि म्हणून जवनप्राश हे सध्या आपण वापरतो आहोत। जवनप्राश हा आवळ्याचाच कल्प आहे। तर आवळा कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये जाणं आवश्यक आहे। जर आपण कोरोनाचा विचार करतो आहोत तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सीची किती आवश्यकता आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। एका आवळ्यामध्ये साधारणपणे 600 ते 700 मिलीग्रॅम इतकं व्हिटॅमिन सी आपल्याला मिळतं। मग आपण थोडंसं आवळकट्टी, मोरावळा, आवळ्याचं लोणचं, आवळ्याची चटणी कुठल्याही फॉर्ममध्ये, च्यवनप्राश आपल्याला आवडणाऱ्या कुठल्याही फॉर्ममध्ये आपण आवळ्याचा वापर करू शकतो। याने आपली इम्युनिटी तर बिल्ट राहणारच आहे, म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता वाढणार आहे, पित्त कमी होणार आहे। आणि करोनामध्ये व्हिटॅमिन सीची लेवल मेंटेन ठेवायला आपल्याला हे अतिशय मदतनीस होणार आहे। करोना होऊन गेल्यानंतरही आपलं ताकद पूर्ण यावी, भरून यावी म्हणून हे आयुर्वेदोक्त रसायन चिकित्सेअंतर्गत येणारं एक द्रव्य आहे आवळा। आपण मगाशी बोललो तूप, आपल्या सगळ्यांच्या घरी उपलब्ध असणारं, अगदी सहज उपलब्ध असणारी ही गोष्ट आहे। तूप आपण काढतो, जेवणावर वरण भातावर घेतो, तूप पचन करतं हे आपल्याला माहिती आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का? तूप हे टॉक्झिक काढून टाकणारी गोष्ट आहे। आपल्या शरीरात जे म्हणून टॉक्झिन्स साठले आहेत ते सगळे बाहेर टाकण्यासाठी तूप हे अतिशय आवश्यक आहे। आपण व्यवहारात बघतो, खोबऱ्याची वडी करायची झाली तर आपण काय करतो, ताटाला तूप लावतो आणि मग खोबऱ्याच्या वड्या थापतो। कशासाठी? त्या खोबऱ्याच्या वड्या सहज सुटून याव्यात म्हणून। अगदी तीच थेरी आपल्या शरीरामध्ये काम करणार आहे। आपण तूप घेतलं तर करोनाच्या दरम्यान ज्या रक्ताच्या गाठी होतात, ज्या गुठळ्या होतात, त्या शरीरामध्ये कुठेही अडकणार नाहीत, लॉज होणार नाहीत। तुपाचं कोटिंग तयार झालं की आपल्या सगळ्या धमन्या ज्या असतात येथे कुठेही आपला क्लॉट अडकू शकत नाही आणि त्यामुळे तो बाहेर टाकणं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किडनीची म्हणजे वृक्काचं शोधन करणं हे काम, डिटॉक्सिफिकेशनचं काम तूप अतिशय चांगल्या पद्धतीने करतं। त्याच्यामुळे तुमच्या जेवणामध्ये, नित्य आहारामध्ये किंवा एक एक चमचा नुसतंसुद्धा तूप घेतलं तरी चालेल। म्हणतो ना, तूप खाल्लं की रूप येतं। मग रूप म्हणजे काय आहे? आरोग्य। आणि हे आरोग्य आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला तुपाशी मैत्री करायला हवी। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो खनिजांचा, झिंक, मिनरल्स, व्हिटॅमिन्स हे सगळे आपल्याला कमी पडत आहेत करोनाच्या दरम्यान, ह्याचं अतिशय महत्त्व आहे। मग एक सोपा साधा उपाय आहे की जो आपल्याला सहज उपलब्ध आहे आपल्या प्रत्येकाच्या घरी, तो म्हणजे सेंधव मीठ। उपासाचं मीठ म्हणून आपण ह्याला ओळखतो। आपण काय करतो, उपासाच्या वेळेला हे मीठ प्रकर्षाने वापरतो कारण याच्यावर कुठलीही रासायनिक प्रक्रिया केलेली नसते। हे खनिज मीठ आहे, नावातच आहे, खनिज मीठ आहे। त्याच्यामुळे हे मिनरल रिच आहे। त्याच्यामुळे आपली करोनामध्ये असणारी जी काही मिनरलची कमतरता आहे, जी रिक्वायरमेंट आहे, ती आपलं सेंधव मीठ भरून काढेल। आणि आयुर्वेदीयदृष्ट्या सेंधव हे उत्तम पाचक आहे, सारक आहे, अग्निदीपक आहे आणि शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे। याचा कुठलाही भाग शरीरामध्ये साचून राहत नाही, तो शरीराचं शोधन करतो। आपलं यकृत म्हणजेच लिव्हर आणि आपली किडनी याला स्वच्छ ठेवण्याचं काम हे सेंधव करत असतं। आणि म्हणून सेंधव आपल्या नित्य रोजच्या जेवणामध्ये मिठाच्या ऐवजी सेंधव मीठ वापरणं अतिशय उपयुक्त ठरू शकतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की करोनामध्ये खूप जास्त डिहायड्रेशन होतं, उलट्या होतात, जुलाब होतात, ताकद कमी होते, भूक लागलेली नसते, अशा वेळेला काही खाऊ पिऊ पण वाटत नाही। मग अशी एखादी गोष्ट आहे का की जी आपली ताकद पण भरून काढेल, आपलं पोट पण भरेल आणि आपल्या जुलाब, उलट्या ह्या सगळ्या गोष्टी थांबवेल? तर निश्चितच आपल्याला सहज उपलब्ध असणारी आणि अतिशय स्वस्त उपाय, साळीच्या लाह्या। आपण कुठल्याही पूजेमध्ये, धन्वंतरीच्या पूजेमध्ये साळीच्या लाह्या ठेवतो। ह्या का ठेवतो? ह्या पचायला अगदी सहज आहेत।
आपल्याला काय करायचं आहे, मुठभर साळीच्या लाया घ्यायच्या आहेत, साधारण 1 लिटर पाण्यामध्ये टाकायच्या आहेत, त्याला एक खळखळून उकळी द्यायच्या आहेत. थोड्या वेळाने या लाया फुटतात. लाया फुटल्या की बंद करून द्यायचा गॅस, पाणी गार होऊ द्यायचं, हाताने थोडं मसळायचं आणि ते गाळून घ्यायचं. काहीसं पांढरसर पाणी आपल्याला बघायला मिळतं. हे उत्तम तर्पण द्रव्य आहे. म्हणजे काय? तर हे शरीराला बल देईल, ताकद देईल, आपल्याला लगेच ताजंतवानं वाटेल. याचं कारण असं आहे की हे पचायला हलकं आहे. सेल्युलर लेवलला, मॉलिक्युलर लेवलला हे पटकन जातं आणि ताकद देतं. पचायला हलकं आहे त्याच्यामुळे गॅस्ट्रिक डिस्टर्बन्सेस होणार नाहीत, रोग आपला वाढणार नाही, ताकद पण मिळेल आपल्याला आणि जे काही जुलाब होणं आहे, उलटी होणं आहे ते थांबेल. बरं, तापामध्ये हे पथ्यकर आहे, म्हणजे तापामध्ये हे चालतं, म्हणजे आपला तापही कमी होईल, आपल्या जिभेला चवही येईल, आपल्याला पौष्टिक आहारही मिळेल, असं सगळं काही या साळीच्या लाह्याने साध्य होईल. तेव्हा आपल्याजवळ हे सहज उपलब्ध असणाऱ्या काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला वापरता येतील. फक्त आपल्याला त्याचा शास्त्रीय दृष्टिकोन माहीत नाही आहे. तेव्हा हा जर शास्त्रीय दृष्टिकोन तुम्ही जवळच्या वैद्यांकडून जाणून घेतलात, समजून घेतलात, तर तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट्स मिळतील. कमीत कमी खर्चामध्ये, सहज घरगुती उपायांमध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येतील, जेणेकरून आपल्याला ताकद मिळेल, आपली रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहील आणि आपण कोरोनाशी लढू शकू. आता सगळ्यात शेवटच्या टप्प्यावर येऊया. आपल्या वेळेअभावी आपण शेवटची गोष्ट घेऊया की करोना होऊन गेल्यानंतर काय करता येईल, आयुर्वेदामध्ये याच्यासाठी काय आहे का? तर हो, निश्चितच आहे. आहार विहाराच्या गोष्टी आपण पाहतोच आहोत इतक्या वेळपासून, त्याच कोरोना झाल्यानंतरही आपल्याला पाळायच्या आहेत. हलका व्यायाम करायचा आहे, प्राणायाम करायचा आहे, सकस ताजं अन्न घ्यायचं आहे, वेळेवर घ्यायचं आहे, भूक लागल्यावर घ्यायचं आहे, तहान असेल तेव्हा आणि तेवढंच पाणी प्यायचं आहे. आणि ह्या सगळ्यासोबत महत्त्वाची गोष्ट, कोरोना होऊ नये म्हणून झाल्यानंतरही आणि झाल्या पूर्ण बरं झाल्यानंतरही आपल्याला करायची आहे, ती म्हणजे चेहऱ्याला तेल लावायचं आहे आणि वाफ घ्यायचे आहे. आपल्याकडे सहज उपलब्ध असणारं खोबरेल तेल, गोडं तेल, तिळाचं तेल, कुठलंही तेल चालेल, ते थोडंसं हलकं कोमट करा, चेहऱ्याला लावा आणि वाफ घ्या, जेणेकरून कुठेही तो लॉज होणार नाही. जरी पुन्हा इन्फेक्शन होत असेल तरी हे सगळे सायनसेस, नेझल ट्रॅक सगळा क्लिअर होईल, मग कोरोनाची भीती निघून जाईल, कोरोनाचा जीवाणू लॉज होणार नाही आणि कोरोनामुळे होणारा सर्दी पडसं ह्या सगळ्या त्रासामध्ये आपल्याला अतिशय छान मदत होईल. शक्य झालं तर 2-3 तूप किंवा खोबरेल तेल किंवा तिळाचं तेल नाकामध्ये टाका, जेणेकरून हा नेझल ट्रॅक मॉइश्चर मेंटेन ठेवेल आणि कोरोनाच्या जीवाणू विषाणूला लॉज व्हायला जागा मिळणार नाही. शिवाय आता जे काही आपण कोरोनाच्या दरम्यान औषधी चिकित्सा घेतलेली असते, जो काही डिस्टर्बन्स तयार झालेला असतो, हा सगळा पुन्हा स्टॅटिक बॅलन्स आणावा यासाठी आपल्याला पंचकर्म चिकित्सेचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यामुळे जवळच्या वैद्यांना भेट द्या, समजून घ्या तुमच्यासाठी आवश्यक कुठली चिकित्सा आहे ती समजून घ्या. वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण आणि अनेकविध चिकित्सांचा पंचकर्मांतर्गत समावेश होतो. आपल्यासाठी योग्य काय आहे, आपल्या शरीरात कुठला सॉरी दोष वाढला आहे तो काढून टाकण्यासाठी काय करायला पाहिजे हे समजून घ्या आणि त्या पद्धतीने पंचकर्म चिकित्सा घ्या, रसायन औषध चिकित्सा घ्या, एखादं रसायन द्रव्य रोजच्या वातावरणात चालू ठेवा, जेणेकरून तुमची ताकद पुन्हा येईल, आरोग्य पुन्हा प्राप्त होईल. तेव्हा श्रोते हो, आयुर्वेदाची ही त्रिसूत्री लक्षात ठेवा. दिनचर्या, पंचकर्म शोधन, जसं बॉडी सर्विस गाडीचं सर्व्हिसिंग तसं बॉडी सर्व्हिसिंग म्हणजे पंचकर्म, आणि रसायन चिकित्सा म्हणजे शरीराला खत देणं हे आवश्यक आहे. तेव्हा तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ह्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. अशा अजून काही व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर यासाठी मोहनावती विचारधनच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मला भेट देत रहा. आणि आयुर्वेदासंबंधी किंवा एकंदरीत चिकित्सेसंबंधी इतर कुठल्या आजारासंबंधी तुम्हाला काही माहिती हवी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची कमेंट टाकू शकता, तुमचा प्रश्न टाकू शकता आणि खाली लिंकमध्ये माझा फोन नंबर आणि आपल्या श्री आयुर्वेद चिकित्सालयाचा पत्ता दिला आहे, तेव्हा तिथे जरूर भेट द्या किंवा फोन करून तुमच्या शंका विचारून घ्या, त्यांचं निरसन करून घ्या आणि स्वस्थ रहा, मस्त रहा, निरोगी रहा. मोहनावती विचारधन डिजिटली पॉवर्ड बाय फ्लेमिंगो फ्रेम्स याचे सर्वे सर्वा डॉक्टर श्री शिवानंद स्वामी, माझे गुरु वैद्य विवेक चांदूरकर, माझे आईवडील ज्यांनी मला ह्या लायक बनवलं, शिक्षण दिलं, अशा सगळ्यांचेच मनापासून मी इथे आभार मानते. आणि तुम्ही सगळ्या श्रोत्यांनी हे समजून घेतलं, ऐकून घेतलं याबद्दल तुमचेही मनापासून आभार. नमस्कार.